महाराष्ट्र मंडळामध्ये आहे आणि गेले आम्ही 15 वर्षांपेक्षा जास्त दुबईमध्ये राहतोय. मराठी मंडळ इथे भरपूर आहे. मराठी मंडळामुळे किंवा या मराठी साहित्य संमेलनामुळे खूप मराठी लोकांशी आमचा सारखा परिचय होत असतो. त्यामुळे इकडच्या मराठी मंडळींना आपण जसं आपण बाकी सोशल वर्क करतो, साहित्याची कामं करतो, त्याप्रमाणे आपले जे खाद्यपदार्थ आहेत, आपलं मराठी जेवण आहे, ते खाताना जे काही पदार्थ आपल्याला उपलब्ध असावे लागतात ते चांगल्या उत्तम प्रतीचे मिळावे यासाठी आपण काहीतरी करावं असे म्हणून मला कल्पना आली. तर म्हटलं असे उद्योग आपल्याला जर उपलब्ध करायचे असेल तर आपण का प्रयत्न करू नये. म्हणून मग हा आम्ही ओम पी के ट्रेडिंग नावाचा ही नवीन कंपनी फॉर्म केली आहे. त्या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे. तर आपल्या मराठी जेवणासाठी तर मराठी किंवा अमराठी लोकांनाही असेच उत्तम प्रकारचे पदार्थ उपलब्ध करण्याची सोय आम्ही करतोय. यात निरनिराळ्या प्रकारचे मसाले आहेत, डाळी कडधान्य हे प्रकारही आहेत, आपल्या कोकणचे प्रॉडक्ट्स आहेत, शिवाय चितळे बंधू, पणशीकर, कुबल मसाले या सगळ्यांचे प्रॉडक्ट्स इथे उपलब्ध आम्ही करून देणार आहोत. आणि ह्या सगळं मराठी, मला नक्की खात्री आहे की मराठी ह्या बांधवांना, सगळ्या मराठी भगिनी ज्या आहेत त्या सगळ्या खुश होणार आहेत आणि खरेदीला कायम ओम पिके ट्रेडिंगमध्ये नक्कीच येणार आहेत. आणि आम्ही अजूनही नवीन एक प्रॉडक्ट आहे आणि माझी आई आहे तिला आमच्याकडे नातवंड सगळी गौरी आजी म्हणून म्हणतात. तर गेले कित्येक वर्ष ती स्वतःचे काही मसाले करते. तर तिच्या मसाल्यांना चांगली उपलब्धता मिळावी आणि नाव व्हावं म्हणून गौरी आजी असं आम्ही गौरी आजीज किचन असं या प्रॉडक्ट्सना नाव दिलेलं आहे. आणि मला नक्की खात्री आहे की दुबईतल्या सगळ्या मराठी मंडळींना हा मसालाही उत्कृष्टपणे आवडेल. तसंच याबरोबर सगळे कोकणचे प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे कोकम सरबत आहे वगैरे, अशा प्रकारचे पोह्यांचे पापड आहेत, वाल आहेत, अशा प्रकारचे जे पदार्थ जे इथे उपलब्ध नाहीत, चांगल्या प्रकारचे सगळीकडेच मिळत नाहीत. इथे मराठी कुटुंबांचं वास्तव्य आहे तर त्यांना असे छान छान पदार्थ जर उपलब्ध झाले ही एक प्रकारची समाज सेवाच होणार आहे आमच्याकडून. असं वाटलं की आपण मराठी लोकांसाठी असं काहीतरी चालू करूया म्हणून मग हा प्रकल्प हातात घेतला आणि ओम पी के ट्रेडिंगची संकल्पना मनात आली. आणि महाराष्ट्रातले जे काही उद्योजक आहेत त्यांचा खूपच चांगला पाठिंबा मिळाला. त्यांनी आम्हाला सप्लायर म्हणून खूप मोलाची साथ दिली आणि त्यांचे काही प्रोडक्ट्स आता आम्ही इकडे आणतोय आणि नक्कीच आम्हाला चांगला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो. सर्व महाराष्ट्रातनं छोटे छोटे जे उद्योगधंदे आहेत त्यांचे उत्तम प्रतीचे लज्जतदार असे पदार्थ जे आहेत, पॅक प्रोडक्ट्स जे आहेत, ते आम्ही इकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मराठी लोकांसाठी आणि इतर उद्योजकांसाठी देखील बरंच काही करण्याची इच्छा आहे मनामध्ये. त्याच्यामुळे जर काही महाराष्ट्रात देखील कोणाला काही इथे सप्लायर म्हणून काही मदत हवी असेल किंवा काही नवीन उद्योगधंदा करण्यासाठी मदत हवी असेल तर आम्ही नेहमीच त्यासाठी तत्परतेने मदत करायला तयार असतो.